नमस्कार. खवय्येगिरीच्या ह्या भागात तमाम खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खजूर अतिशय पौष्टिक. खजुरामुळे आपल्याला कॅल्शियम मिळतं, आयर्न मिळतं. पण खजूर उष्ण असल्यामुळे तो थंडीत खाणं जास्त हितकारक असतं. त्यासाठीच आज आपण करणार आहोत खजुराचं सार. त्याला आपल्याला लागणार आहे एक वाटी बिया काढलेलं खजूर, मोठ्या लिंबा एवढी चिंच, एका नारळाचा किस, दोन चमचे तांदळाची पिठी, अर्धी वाटी चिरलेला गूळ, पाव चमचा मिरपूड, पाव चमचा जिरं, एक चमचा तूप आणि चवीपुरतं मीठ. खजूर आणि नारळाचा किस आपल्याला वाटून घ्यायचा आहे. बिया काढलेले खजूर, चिंचेचा कोळ, थोडंसं मीठ, थोडीशी मिरपूड, हे सगळं वाटून घेऊया. जे वाटण आपण वाटून घेतलं ते आपल्याला उकळून घ्यायचंय. खजूर आणि खोबरं ह्याला थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा लावायचंय पाण्यात कालवून. ह्याला व्यवस्थित उकळी आली की गूळ घालायचा आहे. गूळ व्यवस्थित विरघळला की हे सार खाली उतरून त्याला वरतून तुपाची फोडणी घालायची, जिरं घालून. हे झालं आपलं खजुराचं सार तयार. त्याला आपल्याला लागणार आहे एक वाटी बिया काढलेलं खजूर, मोठ्या लिंबा एवढी चिंच, एका नारळाचा किस, दोन चमचे तांदळाची पिठी, अर्धी वाटी चिरलेला गूळ, पाव चमचा मिरपूड, पाव चमचा जिरं, एक चमचा तूप आणि चवीपुरतं मीठ. तर हे झालं खजुराचं सार. थंडीत नक्की करून बघा. आणि हो, मसाला मिक्सरमध्ये वाटून झाल्यावर मिक्सरच्या भांड्याला जर मसाल्याचा वास येत असेल तर त्याच्यातून एक बटाटा फिरवा, म्हणजे तो वास निघून जाईल. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.